नमस्कार, इंडिया स्टार वन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। राम शिंदेंसाठी कर्जत मध्ये गुलालाची उधळण, भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव। कर्जत विधान परिषदेत आपला विजय मिळवून 2.5 वर्षातील आमदार पदाचा दुष्काळ मिटवणारे माजी मंत्री राम शिंदे यांचे आज कर्जत तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आले। भाजप कार्यकर्त्यांनी कर्जत शहरात जल्लोष करत सिद्धटेक येथील सिद्धिविनायकाचं दर्शन घेत राम शिंदे कर्जत तालुक्यात दाखल झाले। 60 फुटी पुष्पहार, 21 तोफांची सलामी, डीजे आणि हलकी पारंपरिक वाद्य यंत्रणेमधून गुलालाची उधळण, प्रत्येक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि मनसोक्त नाचून आनंदजल्लोष व्यक्त करणारे पुरुष आणि महिला कार्यकर्ते हे आजच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले। मिरवणुकी जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांना शिंदे यांनी मिठी मारली। यावेळी पोटरे यांच्या आनंदाशूंचा बांध फुटला, त्यावेळी शिंदे यांच्याही डोळ्याचा कडा पाणावला। शहर अध्यक्ष गणेश क्षीरसागर यांनी शिंदे यांच्यावर गुलाब फुलांची उधळण केली, तर किसान सेलचे सुनील यादव यांना प्राध्यापक शिंदे यांनी आपल्या गळ्यातील पुष्पहार घातला। तब्बल 2.5 वर्षानंतर प्राध्यापक राम शिंदे यांची विधान परिषदेचे आमदार म्हणून निवड झाल्यानंतर भाजपमध्ये नवसंजीवनी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता। तब्बल 3 तासांपेक्षा जास्त ही मिरवणूक चालली, त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, कर्जत, अहमदनगर।